यांना काल देवठान येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने सुरू केलेला पहिला ज्येष्ठ पत्रकार सूर्यभान सहाने राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार सकाळचे कार्यकारी संपादक ॲडव्होकेट डॉक्टर बाळज बोठे पाटील यांना देवठान येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला मानपत्र सन्मानचिन्ह शाल श्रीफळ आणि रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप आहे संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गा तांबे सोनाली साखरे महाराज ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे अकोले दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे भाऊ पाटील नवले गिरजाजी जाधव महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सरचिटणीस विश्वास आरोटे कार्याध्यक्ष हेमंत आवारी जिल्हा उपाध्यक्ष अनिल रहाणे तालुकाध्यक्ष अशोक उगले अकोले तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल वैद्य ज्येष्ठ पत्रकार शांताराम गजे दामोदर वैद्य श्रीनिवास एलमामे विजय पोखरकर प्रकाश आरोटे कै सहाने यांच्या पत्नी रजनी सहाने मुलगा अजित सहाने मुलगी अर्चना सहाने यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते देसाई यांनी जुन्या काळातील पत्रकारिता बदलत असलेली पत्रकारिता नव्या पिढीचा माध्यमांकडे पाहण्याचा दृष्टिकोन डिजिटलायझेशनकडे तरुणांचा वाढत चाललेला ओढा राजकारण्यांकडून पत्रकारितेवर होत असलेले आघात आणि अशा प्रतिकूल परिस्थितीत निपक्ष वार्तांकनाची असलेली पत्रकारांवरील जबाबदारी याबाबत उहापोह केला प्रिंट मीडियाला वाईट दिवसांची चाहूल लागली असताना डॉ बाळज बोठे पाटील यांच्यासारखे मोजके पत्रकार अंधारात दिवा लावण्याचे काम करत आहेत अशा शब्दात त्यांनी बोठे पाटील यांच्या गेल्या सव्वीस वर्षांच्या निर्भीड पत्रकारितेचा गौरव केला दुर्गा तांबे यांनी डॉ बोठे पाटील यांनी पत्रकारितेला नवा आयाम दिल्याचं सांगून कै सहाने यांच्या विकासात्मक पत्रकारितेचा आलेख मांडला त्यानंतर मीनानाथ पांडे बबनराव महाले रामदास सोनवणे आदींची भाषणे झाली विश्वास आरोटे यांनी प्रास्ताविकात डॉ बाळ बोठे आणि कै सहाने यांच्या पत्रकारितेचा गौरव केला बोठे पाटील यांनी हा पहिला पुरस्कार स्वीकारल्याने या पुरस्काराची उंची वाढली असंही ते यावेळी म्हणाले अनिल रहाणे यांनी सूत्रसंचालन केलं तर अरुण शेळके यांनी आभार मानले दरम्यान डॉ बोठे पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना कै सहाने यांच्या सकाळमधील अष्टपैलू पत्रकारितेचा आलेख मानला अशा पत्रकाराच्या नावाचा राज्य मराठी पत्रकार संघाचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार आपल्याला मिळालेले आनंद झाला असं त्यांनी सांगितलं व्यासपीठावरच पुरस्काराची रक्कम आणखी भर घालून त्यांनी ज्येष्ठ पत्रकार हेमंत आवारी यांच्या हस्ते पत्रकार संघासाठी विश्वास आरोटे यांच्याकडे सुपूर्त केली पत्रकारांचे प्रशिक्षण आणि पुरस्कारासाठी ती खर्च होण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली बोठे पाटील यांच्या या अभिनव उपक्रमाचं उपस्थितांनी कौतुक केलं ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज अकोले